गुड आफ्टरनून स्टूडेंट, ह्यूमन न्यूट्रिशन लेसन आपण स्टार्ट करतो आहे. सॉरी, ह्यूमन न्यूट्रिशन हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनच्या लास्ट पार्टकडे आपण आलेलो आहे. आत्तापर्यंत आपण ॲलिमेट्री कॅनल स्ट्रक्चर स्टडी केलं, त्यानंतर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये हेल्प करणाऱ्या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत तर त्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स डिटेल पाहिल्या, सलायवरी ग्लँड, लिव्हर आणि पॅनक्रियाज. त्यानंतर नेक्स्ट डायजेस्टिव्ह ग्लँडनंतर फिजिओलॉजी ऑफ डायजेशन, कोणत्या पार्टमध्ये फूड मटेरियल कसं डायजेस्ट होतं हे आपण स्टडी केलं. डायजेशननंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो ॲब्झॉर्प्शन. सो बॉडीच्या कोणकोणत्या पार्टमध्ये ॲब्झॉर्प्शन होतं, त्या पार्टमध्ये कोणतं न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होतं आणि कोणत्या मेथडने ॲब्झॉर्ब होतं, सो हे पॉईंट तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे ॲब्झॉर्प्शनमध्ये. सो न्यूट्रिशनमध्येच किती प्रोसेसेस इन्वॉल्व्ह होतात, इंजेशन म्हणजे फूड मटेरियल बॉडीमध्ये घेणं, सेकंड डायजेशन घेतलेलं फूड मटेरियल डायजेस्ट करणं, नेक्स्ट ॲब्झॉर्प्शन डायजेस्टेड जे न्यूट्रियंट आहेत ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करणं, आणि त्यानंतर इजेशन जे काही वेस्ट आहे अनडायजेस्टेड आहे ते बॉडीच्या बाहेर रिलीज करणं, आणि अजून एक आहे असिम्युलेशन. सो आज आपण असिम्युलेशन आणि इजेशन ह्या दोन टर्म स्टडी करणार आहोत. फक्त टर्मचं मीनिंग दिलेलं आहे, जास्त डिटेल दिलेलं नाही आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे हे. आणि फायनली या टॉपिकच्या एंडला या न्यूट्रिशनशी रिलेटेड किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत तर ते डिसीजेस आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट इज असिम्युलेशन. सो असिम्युलेशन मीन्स व्हॉट? सी, ॲब्झॉर्ब मटेरियल रिचेस टू सेल ऑर टिश्यू. तुम्ही जे काही ॲब्झॉर्ब केलेलं न्यूट्रियंट आहे ते कुठे पोहोचणार आहे, तर तुमच्या बॉडीच्या ज्या सेल आहेत किंवा टिश्यू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, आणि जेव्हा तिथं पोहोचेल इट बिकम पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम. बघा, ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, स्टमक आणि थोडक्यात ड्युओडेनम दाखवला, यांच्यामध्ये फूड मटेरियल डायजेस्ट झालं, डायजेस्टेड न्यूट्रियंट ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब झालं, ब्लडमधून हे बॉडीच्या वेगवेगळ्या सेल आणि टिश्यूपर्यंत सप्लाय झालं. ठीक आहे, सो फायनली सपोज ही सेल आहे, सेलमध्ये न्यूट्रियंट आलेले आहेत. सेलमध्ये जेव्हा न्यूट्रियंट येत आहेत पुढे काय त्याचं काय केलं जातं? फॉर एक्झाम्पल, कुठले न्यूट्रियंट आले आहेत? अमिनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड ह्या गोष्टी सप्लाय केलेल्या आहेत. तर सिम्पल सपोज ग्लुकोज आलेलं आहे सेलमध्ये, मग या ग्लुकोजचं काय होऊ शकतं? मी इथं स्टेटमेंट लिहिलं की जेव्हा सेल किंवा टिश्यूपर्यंत ॲब्झॉर्ब मटेरियल पोहोचतं तेव्हा इट बिकम पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम. फर्स्ट प्रोटोप्लाझम म्हणजे काय माहिती पाहिजे, आणि सेकंड इट बिकम पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम म्हणजे काय ते माहिती पाहिजे. ओके, सो मला सांगा प्रोटोप्लाझम म्हणजे काय असतं? प्रोटोप्लाझम तुम्ही शिकलाय का? व्हॉट इज मीन बाय प्रोटोप्लाझम? जर माहिती असेल तर ॲन्सर सांगा पटकन. येतोय का सगळ्यांना आवाज माझा? तुम्हाला प्रोटोप्लाझम म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन 11th स्टडी केलेलं आहे. सो सेल स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, कोणकोणत्या ऑर्गॅनली आहेत हे तुम्ही स्टडी केलेलं आहे. सो प्रोटोप्लाझम, येस, इनिशियल स्टेज ऑफ लिव्हिंग सेल फाउंड इन ओशियन. ओके, मग आता फक्त इनिशियल स्टेजलाच आपण प्रोटोप्लाझम वर्ड यूज करतो असं नाही, तर प्रोटोप्लाझम सगळ्यांना सायटोप्लाझम माहिती आहे का? मला सांगा, सायटोप्लाझम नक्कीच ऐकलेले. सायटोप्लाझम म्हणजे काय असतं? वाट तुम्ही कशाला सायटोप्लाझम म्हणता, किंवा सायटोप्लाझम म्हटलं की तुम्हाला काय लक्षात येतं? कलरलेस मटेरियल दिलेले, ठीक आहे. सो सायटोप्लाझम म्हणजे काय? बघा, फॉर एक्झाम्पल ही सेल असेल, सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस सोडून बाजूला लिक्विड आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनली आहेत, जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स, रायझोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स, व्हॅक्युअल, हे सगळ्या गोष्टी तिथे येतात. तर हा न्यूक्लियस सोडून बाकीचं जे सगळं कंटेंट आहे ते फ्ल्युइड, कलरलेस मटेरियल आणि त्याच्यामधले ऑर्गॅनली, ह्या सगळ्याला एकत्रितपणे म्हणायचं सायटोप्लाझम. आता नीट लक्षात ठेवा, सायटोप्लाझम म्हणजे विदाऊट न्यूक्लियस,
न्यूक्लियस सोडून न्यूक्लियसच्या बाजूचं जे काही मटेरियल आहे मग त्याच्यामध्ये फ्लुइड ते कलरलेस फ्लुइड आणि त्याच्यामध्ये असणारे ऑर्गॅनली ह्याला एकत्रितपणे म्हणणार तुम्ही सायटोप्लाझम. आणि प्रोटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस. ते सायटोप्लाझम आणि त्यात न्यूक्लियसला सुद्धा, सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियसला कन्सिडर नव्हतं केलं, आता त्यात जर न्यूक्लियससुद्धा कन्सिडर केला तर ते झालं प्रोटोप्लाझम. इन शॉर्ट, सेल मेम्ब्रेनच्या आत जे काही कंटेंट आहे त्याला म्हणायचं प्रोटोप्लाझम. आलं लक्षात? सो असिमिलेशन म्हणजे काय? फूड मटेरियल डायजेस्ट कुठे झालं? तुमच्या ॲलिमेट्री कॅनॉलमध्ये. डायजेस्ट झाल्यानंतर ॲब्झॉर्ब कुठे झालं? ॲब्झॉर्ब कुठे झालं? ब्लडमध्ये. बरोबर का? ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब झालं. ब्लडमधून कुठे आलेलं आहे? तुमच्या सेलकडे आलेलं आहे. सेलमध्ये जेव्हा हे न्यूट्रियंट येतात तेव्हा इट बिकम पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम. म्हणजे काय ते सांगते. प्रोटोप्लाझम सगळ्यांना कळलं का? ज्यांना माहिती नसतं त्यांनी ह्या गोष्टी लिहून ठेवायच्या. ह्या टर्म्स असतात, पुन्हा विचारलं की तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो ग्लुकोज जेव्हा सेलमध्ये पोहोचतं तेव्हा इट बिकम पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम. म्हणजे काय? तर त्या सेलमध्ये तो जो ग्लुकोज आहे त्याच्यापासून एकतर सेलला जर एनर्जीची गरज असेल तर ती एनर्जी एटीपीच्या फॉर्ममधली एनर्जी तयार केली जाईल. किंवा ते जे ग्लुकोज आहे ते गरजेचं नसेल तर त्याला काय केलं जाईल? स्टोअर केलं जाईल. सो या वेनी सेलचा जो पार्ट बनतो प्रोटोप्लाझममध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्या न्यूट्रियंटपासून तयार केले जातात. सो याला म्हणायचं असिम्युलेशन. एवढंच दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहेत. ॲब्झॉर्ब मटेरियल रिचेस टू द सेल ऑर टिश्यू अँड वेन इट रिचेस टू द सेल ऑर टिश्यू इट बिकम पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम. त्यात जे प्रोटोप्लाझम आहे सेलमध्ये तर त्या प्रोटोप्लाझममधली कोणती ना गोष्टी, कोणती गोष्ट त्या न्यूट्रियंटपासून तयार होणार आहे. एनर्जी तयार होईल, स्टोअर केलं जाईल, किंवा एखादा आतला ऑर्गॅनली तयार होईल त्याच्यापासून. सो या वेनी त्याचा यूज होतो. सो असिम्युलेशन मीन्स यूज ऑफ न्यूट्रियंट. न्यूट्रियंट आपली सेल यूज करणार त्याला आपण म्हणायचं असिम्युलेशन. कळलं हे सगळ्यांना? येस. असिम्युलेशन नंतर नेक्स्ट आहे इजेशन. ओके, नाव इजेशन म्हणजे काय? बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण डाएटमध्ये जे काही घेतो ते सगळं आपल्याला डायजेस्ट करता येत नाही. काही गोष्टी अशा असतात, पर्टिक्युलरली प्लांटच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज आहे, सेल्युलोज आपल्याला डायजेस्ट करता येत नाही. फायबर्स आपण डाएटमध्ये घेतो, फायबर्स आपल्याला डायजेस्ट करता येत नाही. मग हे काय राहणार आहे? तर अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे, अनडायजेस्टेड मटेरियल फॉर्म्स वेस्ट. अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे त्याच्यापासून काय तयार होणार आहे? आपल्या बॉडीमध्ये वेस्ट तयार होणार आहे, किंवा अनडायजेस्टेड मटेरियल वेस्टमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. हे जे वेस्ट आहे यालाच काय म्हणतो आपण? त्यालाच फिसिस असं सुद्धा म्हटलं जातं. सो वेस्ट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिसिस. हे फिसिस कुठं फॉर्म होतं? इट गेट फॉर्म इन कोलॉन. सगळ्यांना कोलॉन माहिती आहे, आपण ॲलिमेट्री कॅनॉल शिकलेलं आहे. स्मॉल इंटेस्टाईन नंतर नेक्स्ट जो ब्लाइंड पाउच असतो त्याला आपण म्हणतो कायकम. कायकम नंतरचा पार्ट आहे कोलॉन. कोलॉनचे चार पार्ट आपण NCERT मध्ये पाहिलेले आहेत. ॲसेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि अजून एक असतो सिग्मॉइड कोलॉन. तर हा जो कोलॉन आहे या पार्टमध्ये हे जे वेस्ट आहे किंवा हे जे फिसिस आहे जे आपण बॉडीच्या बाहेर रिलीज करणार आहे तर ते फिसिस तयार कुठे होणार आहे? कोलॉनमध्ये तयार होणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. इजेशन म्हणजे काय? तर अनडायजेस्टेड वेस्ट जे आहे, अनडायजेस्टेड मटेरियल फॉर्म्स वेस्ट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड फिसिस, इट इज रिलीज्ड आउट ऑफ द बॉडी. बॉडीच्या बाहेर हे वेस्ट रिलीज केलं जातं. या रिलीजच्या प्रोसेसला, बॉडीच्या बाहेर वेस्ट रिलीज करणं या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय? इजेशन. सो मुलांना इजेशन समजलं? जसं इंजेशन म्हणजे फूड मटेरियल बॉडीमध्ये घेणं, तसं इजेशन म्हणजे जे काही तुम्हाला डायजेस्ट झालेलं नाही असं अनडायजेस्टेड मटेरियल वेस्टमध्ये किंवा फिसिसमध्ये कन्वर्ट होतं तर ते बॉडीच्या बाहेर रिलीज करणं याला आपण म्हणणार आहोत इजेशन. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे फिसिस तयार कुठे होतं आहे? कोलॉनमध्ये. कोलॉनमध्ये तयार होतं. सेकंड थिंग, फिसिसमध्ये काय काय प्रेझेंट आहे? सी फिसिस कंटेन
अनडायजेस्टेड मटेरियल जे आपल्याला डायजेस्ट झाले नाहीये ते असणार आहे. सेकंड याच्यामध्ये वॉटर असतं, सॉल्ट असतात, बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आपल्या वेस्टमध्ये. कॉमन इसर्शिया कोलाय हा बॅक्टेरिया आपल्या वेस्टमध्ये पाहायला मिळतो, तर तो एक बॅक्टेरिया असतो. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये प्रेझेंट आहे ते म्हणजे स्लज ऑफ म्युकस आहे. येस, ओके. फिसेसमध्ये काय काय येत आहे, तर जे जे न्यूट्रियंट आपल्याला ॲब्झॉर्ब करता आलेले नाहीत, डायजेस्ट करता आलेले नाही आहेत, तर हे अनडायजेस्टेड मटेरियल फिसेसमध्ये असतात. वॉटर असतं, इनऑर्गॅनिक सॉल्ट असतात त्याच्यामध्ये, बॅक्टेरिया आहे आणि स्लज ऑफ म्युकस सेल. पूर्ण एलिमेंट्री कॅनलच्या लाईनिंगला काय आहेत, म्युकस सेल आहेत. तर बघा त्याच्यावरती ॲसिड कधीतरी ॲक्ट होईल, डायजेस्टिव्ह एन्झाईमची कधीतरी ॲक्शन होईल, सो सेल त्या डेड होतील. आणि जेव्हा त्या डेड झालेल्या सेल आहेत तेसुद्धा वेस्टबरोबर बाहेर रिलीज केलं जातं. सो हे सगळ्यांना माहिती पाहिजे की फिसिसमध्ये काय काय प्रेझेंट आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं की फिसिसमध्ये काय काय आहे, अनडायजेस्टेड मटेरियल, इनऑर्गॅनिक सॉल्ट प्रेझेंट आहेत, अजून काय आहे त्याच्यामध्ये, बॅक्टेरिया आहेत, नेक्स्ट वॉटर आहे आणि स्लज ऑफ म्युकस सेल. ॲलिमेट्री कॅनालच्या ज्या म्युकस सेल आहेत त्या रिमूव्ह होतात किंवा डेड झाल्यानंतर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ॲलिमेट्री कॅनाल आहे, इनर लाइनिंगच्या ज्या सेल आहेत म्युकस सेल, जेव्हा ह्या डॅमेज डेड होतील तेव्हा त्या सेलसुद्धा फिसिसबरोबर बाहेर रिलीज होणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फिसिसमध्ये प्रेझेंट आहे. लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय केलं जातं, यातलं वॉटर यूजफुल आहे, सॉल्ट यूजफुल आहेत, जे जे यूजफुल आहे तिथं थोडंफार ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम तिथं केलं जातं. याशिवाय लार्ज इंटेस्टाईनमध्ये म्युकससुद्धा रिलीज होतं, त्यामुळे ते जे वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल इझिली पुढे ढकललं जातं. त्या म्युकसमुळे तो ट्रॅक ल्युब्रिकेट होतो आणि वेस्ट इझिली पुढे ढकललं जाणार आहे. सगळ्यांना समजलं का बघा हे कोलॉनपर्यंत. आता कोलॉनमध्ये तयार झालेलं जे वेस्ट आहे ते नेक्स्ट रेक्टममध्ये येणार आहे. पण एकदा कोलॉनचा पार्ट ड्रॉ करूया. इथपर्यंत जर स्मॉल इंटेस्टाईन असेल, हे जर कोलॉन असेल, तर ह्याच्यापासून हे व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स अराईज होतं. नेक्स्ट हा जो पार्ट लार्ज इंटेस्टाईनचा अपवर्ड चालला आहे याला आपण म्हणतो ॲसेंडिंग कोलॉन. हा पुन्हा हाडवा येणारा ट्रान्सवर्स कोलॉन. हा पुन्हा खाली आलेला डिसेंडिंग कोलॉन. त्यानंतर इथला जो आहे तो सिग्मोइड कोलॉन म्हणतात. आणि इथून पुढे जो पार्ट आहे याला म्हणायचं रेक्टम. फिसिस तयार कुठे झालं, ह्या सगळ्या कोलॉनमध्ये तयार झालं. कोलॉनमधून हे फिसिस कुठे येणार आहे, रेक्टममध्ये येणार आहे. ठीक आहे, सो रेक्टममध्ये जेव्हा फिसिस येतं तेव्हा देअर इज डिस्टेन्शन ऑफ रेक्टम. जर सगळं वेस्ट मटेरियल ह्या याच्यामध्ये आलं, रेक्टममध्ये आलं, तर तो काय होईल, डिस्टेन होईल, साईज थोडा त्याचा काय होईल, मोठा होईल, बाजूवरती तो प्रेशर एक्झर्ट करेल. सो रेक्टम जो आहे तो त्याचं डिस्टेन्शन होतं. डिस्टेन्शन झालं की इट स्ट्युम्युलेट प्रेशर रिसेप्टर. तिथं जे प्रेशर रिसेप्टर असतात ते स्ट्युम्युलेट होतात. इट स्ट्युम्युलेट प्रेशर रिसेप्टर. ओके, प्रेशर रिसेप्टर याच्यामध्ये जर स्ट्युम्युलेट झाले तर सिग्नल जो आहे न्यूरल रिफ्लेक्स सुरू होतं. इट इनिशिएट न्यूरल रिफ्लेक्स. न्यूरल रिफ्लेक्स, ओके, न्यूरल रिफ्लेक्स म्हणजे स्पायनल कॉर्ड ब्रेनकडून इन्फॉर्मेशन सिग्नल जो आहे तो येईल. आणि जेव्हा ब्रेनकडून सिग्नल येणार आहे तेव्हा त्या ठिकाणी ही प्रोसेस डेफिकेशन जे आहे ते सुरू होईल. सो देअर इज इनिशिएशन ऑफ न्यूरल रिफ्लेक्स फॉर डेफिकेशन. डेफिकेशन म्हणजे रिलीज ऑफ वेस्ट. वेस्ट रिलीज करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण डेफिकेशन असं म्हणतो. आणि ही व्हॉल्युंटरी प्रोसेस आहे, हे लक्षात ठेवा. इट इज व्हॉल्युंटरी प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे आपल्या विलनुसार रेग्युलेट होते. जेव्हा आपण डिसाईड करू त्याच वेळी डेफिकेशन होणार आहे. तर हे सगळे पॉईंट नीट लक्षात घ्या. फर्स्ट, व्हॉट इज इजेशन हे लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज इजेशन? इजेशन इज द रिलीज ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट आउट ऑफ द बॉडी. अनडायजेस्टेड मटेरियल बॉडीच्या बाहेर रिलीज करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, इजेशन. ओके, ते जे वेस्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, फिसिस. हा वर्ड लक्षात ठेवा.
फिसिस तयार कुठे होणार आहे? या कोलॉनमध्ये, बरोबर? ते कोलॉनमध्ये तयार होईल. नेक्स्ट, कोलॉनमध्ये तयार झालेलं हे जे वेस्ट आहे याच्यामध्ये काय काय आहे? अनडायजेस्टेड मटेरियल, इनऑर्गॅनिक सॉल्ट, वॉटर, हां, बॅक्टेरिया अँड स्लज ऑफ म्युकस सेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. हे सगळं फिसिस कोलॉनमधून कुठे येतं? रेक्टममध्ये. सो रेक्टममध्ये जेव्हा येईल तेव्हा रेक्टमचं काय होणार आहे? डिस्टेन्शन, थोडासा तो साईजने मोठा होईल. डिस्टेन्शन झालं की त्याचे प्रेशर रिसेप्टर जे आहेत ते स्टिम्युलेट होतात, ब्रेनकडे सिग्नल पाठवला जातो आणि ब्रेनकडून त्याच्या अगेन्स्ट काय रिस्पॉन्स द्यायचा आहे तो रिस्पॉन्स येतो. आपण डिसिजन घेतला तरच ते डेफिकेशन किंवा वेस्ट मटेरियल जे आहे ते बॉडीच्या बाहेर रिलीज होईल. सो इट इज व्हॉल्युंटरी प्रोसेस. ती कशी आहे? व्हॉल्युंटरी आहे, आपल्या विलनुसार कंट्रोल होते. ओके, सो दिस इज अबाउट दी इजेशन. सो सगळ्यांना हा पॉईंट समजला का बघा? आणि या वेनी न्यूट्रिशनमध्ये तुम्ही 5 प्रोसेसेस शिकला. इंजेशन म्हणजे फूड घेणं, डायजेशन डायजेस्ट करणं, नेक्स्ट ॲब्झॉर्प्शन ॲब्झॉर्ब ब्लडमध्ये होणं, त्यानंतर असिम्युलेशन सेलमध्ये ते यूज होणं, आणि फायनली अनडायजेस्टेड वेस्ट रिमूव्ह करणं. सो त्याला आपण म्हणतो आहे इजेशन. सो इजेशनबद्दल मी सगळे पॉईंट सांगितले. इजेशन म्हणजे काय माहिती पाहिजे, त्यानंतर अनडायजेस्टेड वेस्टला काय म्हणायचं, फिसिस, या फिसिसमध्ये काय काय असतं ते लक्षात ठेवा, फिसिस तयार कुठे झालं, कोलॉनमध्ये, त्यानंतर ते जातं रेक्टममध्ये, रेक्टम बिफोर म्हणजे बॉडीच्या बाहेर रिलीज करण्याआधी ते रेक्टममध्ये असतं, रेक्टममध्ये गेलं की नंतर ते लगेच बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो हे लक्षात ठेवा की जेव्हा ते रेक्टममध्ये जाणार तेव्हा रेक्टम डिस्टेन्शन होणार, त्याचे प्रेशर रिसेप्टर स्टिम्युलेट होणार आणि रिफ्लेक्स ॲक्शन त्या ठिकाणी सुरू होणार आहे, न्यूरल रिफ्लेक्स दिला जाईल आणि व्हॉल्युंटरीली ते वेस्ट बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाईल. सो दिस इज अबाउट दी इजेशन. ठीक आहे, हे समजलं का बघा? इथं आपला मेजर पार्ट जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. फक्त एक पॉईंट आहे याच्यामध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड डिसऑर्डर. सो नेक्स्ट आपण डिसऑर्डर स्टार्ट करणार आहोत. ओके, सो इन न्यूट्रिशनल डिसऑर्डर फर्स्ट कॅटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट फूड दॅट अँड इंडिव्हिज्युअल कंझ्युम अँड सेकंड इज कंडिशन डेव्हलप ड्यू टू malfunctioning of organ. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आपल्याला जे न्यूट्रिशनल डिसऑर्डर होतात हे कोणत्या बेसिसवरती कॅटेगराइज केलेले आहेत? तर पहिलं कॅटेगरी आहे फूड दॅट अँड इंडिव्हिज्युअल कंझ्युम. आपण जे फूड कंझ्युम करतो ते कसं आहे, म्हणजे बॅलन्स डाएट आपण घेतो का? बॅलन्स डाएट म्हणजे त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, व्हिटॅमिन्स, वॉटर, इलेक्ट्रोलाइट, जेवढी बॉडीची रिक्वायरमेंट, डेली रिक्वायरमेंट आहे तेवढ्या प्रपोर्शनमध्ये आपण घेतो किंवा नाही. जर तेवढ्या प्रमाणात आपण घेत असू तर आपली बॉडीची ग्रोथ व्यवस्थित राहणार आहे, ती सिस्टीम व्यवस्थित राहणार आहे. पण जर त्याच्यामध्ये डिफिशियन्सी राहत असेल, एखादी गोष्ट आपण घेत नसू, तर डिसऑर्डर होतात. आणि दुसरी गोष्ट, कंडिशन डेव्हलप ड्यू टू मालफंक्शनिंग ऑफ ऑर्गन. एखादा ऑर्गननी त्याचं जर काम करायचं थांबवलं, फॉर एक्झाम्पल लिव्हरनी त्याचं काम करायचं थांबवलं, काय होईल? बाइल ज्यूस तयार होणार नाही. जर बाइल ज्यूस नाही तयार झाला तर फॅटचं डायजेशन प्रॉपरली होणार नाही. म्हणजे एखाद्या ऑर्गनचं फंक्शनिंग थांबलं तर होणारे डिसऑर्डर, किंवा तुम्ही घेताना डाएट व्यवस्थित घेत नाही म्हणून होणारे डिसऑर्डर. वेगवेगळे दोन कॅटेगरी केल्या, आलं लक्षात? न्यूट्रिशनल डिसऑर्डर जे आहेत हे कॅटेगराइज केलेले आहेत. आणि कोणत्या बेसिसवरती कॅटेगराइज केले आहेत? पहिलं फूड दॅट अँड इंडिव्हिज्युअल कंझ्युम, आपण जे फूड कंझ्युम करतो आहे ते कुठल्या क्वालिटीचं आहे. आणि सेकंड कंडिशन डेव्हलप ड्यू टू मालफंक्शनिंग ऑफ ऑर्गन. एखाद्या ऑर्गननी काम करायचं जर थांबवलं तर त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जी कंडिशन क्रिएट होते त्याचेही काही डिसऑर्डर आहेत, आलं लक्षात? सो या दोन बेसिसवरती डिसीजेस केलेले आहेत.
तर त्यातला फर्स्ट आपण पाहणार आहोत इनॲडिक्वेट प्रोटीन डिफिशियन्सी. सो फर्स्ट इज PEM. PEM मीन्स प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. जर डाएटमध्ये प्रोटीन याचं प्रमाण जर खूप कमी असेल तर त्याच्यामुळे इनॲडिक्वेट व्हिटॅमिन असतील, मिनरल असतील, तर याच्यामुळे होणारे आपण डिसीजेस पाहणार आहोत. सो बघा, यू आर ऑलरेडी अवेअर दॅट लिटिल एक्स्ट्रा ऑर लेस न्यूट्रिशन कॅन लीड टू डायटरी डिसऑर्डर. इनॲडिक्वेट इनटेक ऑफ प्रोटीन कॉजेस प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. इट कॅन बी असोसिएटेड विथ इनॲडिक्वेसी ऑफ व्हिटॅमिन अँड मिनरल इन डायट. ओके, सो PEM कॅन कॉजेस क्वाशवर्कर अँड मॅरेजमस. सो फर्स्ट आपण पाहतोय PEM. PEM म्हणजे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. आणि हे कशामुळे होतं? ड्यू टू इनॲडिक्वेट इनटेक ऑफ प्रोटीन. प्रोटीन जे आहे डाएटमध्ये जे आपण घेतो आहे तर ते इनॲडिक्वेट घेतल्यामुळे किंवा त्याचं कमी प्रमाणात घेतल्यामुळे होणारा जो डिसीज आहे, डाएटमध्ये प्रोटीन कमी असल्यामुळे होणारा जो आजार आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. ओके, आता एवढं इम्पॉर्टंट का? आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे ती प्रोटीनवरती डिपेंड करते. म्हणजे डाएटमध्ये जर प्रोटीन चांगले असतील तर बॉडी बिल्ड होणार आहे, बॉडीची ग्रोथ होणार आहे. सगळ्यांच्या लक्षात येतं आहे? एनर्जी देणारे न्यूट्रियंट वेगळे असतात, तुम्हाला काम करण्यासाठी लागणारी एनर्जी. त्यानंतर बॉडीच्या बिल्डिंगसाठी, ग्रोथसाठी लागणारे न्यूट्रियंट म्हणजे प्रोटीन असतं. आणि आपल्या बॉडीचं वेगवेगळ्या डिसीजेसपासून प्रोटेक्शन करणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. सो जर आपल्या डाएटमध्ये प्रोटीन नसेल तर काय होईल? प्रोटीन कशासाठी लागतं आपल्याला? ग्रोथसाठी लागतं. जर प्रोटीन डाएटमध्ये नसेल तर ग्रोथ होईल का? होणार नाही. ओके, मग ह्या PEMशी रिलेटेड दोन डिसऑर्डर आहेत. त्यातला फर्स्ट आहे क्वाशवॉर्कर आणि दुसरा जो डिसीज आहे त्याचं नेम आहे मॅरॅझमस. ठीक आहे, सो प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचे हे दोन डिसीजेस आपण इथं स्टडी करणार आहोत, क्वाशवॉर्कर आणि मॅरॅझमस. दोन्ही डिसीजेसमध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी असते. ठीक आहे, मग आता यांच्यामध्ये काय आपल्याला सिम्टम्स पाहायला मिळतात, नक्की डिसीज काय आहे ते आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट बघा, इन बोथ दीज डिसीजेस देअर इज डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन. प्रोटीन कमी असतं. तर यातला क्वाशवॉर्कर डिसीज जो आहे, इट ऑकर्स इन चिल्ड्रन बिटवीन 1 to 3 years. ओके, 1 to 3 वर्ष वयाची जी मुले आहेत यांच्यामध्ये आपल्याला क्वाशवॉर्कर हा डिसीज पाहायला मिळतो. सो फर्स्ट एज लक्षात ठेवा, कोणत्या एज ग्रुपमध्ये क्वाशवॉर्कर डिसीज होतो? चिल्ड्रन बिटवीन 1 to 3 years दे कॅन हॅव क्वाशवॉर्कर. आणि मॅरॅझमस हा जो डिसीज आहे ह्या पर्टिक्युलरली इन्फंट्स अंडर 1 year. इट ऑकर्स इन इन्फंट्स अंडर 1 year. ओके, फर्स्ट पॉईंट समजला, क्वाशवॉर्कर प्रोटीनच्या डिफिशियन्सीने होणारा जो क्वाशवॉर्कर डिसीज आहे किती एज ग्रुपमध्ये पाहायला मिळतो? 1 to 3. आणि मॅरॅझमस इन्फंट्समध्ये ज्यांचं एज 1 year खाली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, यांच्यामध्ये फर्स्ट अंडरवेट याचा अर्थ त्या एजमध्ये जेवढं वजन असलं पाहिजे त्यापेक्षा यांचं वजन कसं राहतं? कमी राहतं. स्टंटेड ग्रोथ असते. स्टंटेड ग्रोथ, बॉडीची तेवढी ग्रोथ जी आहे ती होत नाही. नेक्स्ट, पुअर ब्रेन डेव्हलपमेंट. पुअर ब्रेन डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे जर मॅरॅझमसमध्ये पाहाल तर याच्यामध्ये सुद्धा इम्पेअर फिजिकल ग्रोथ. इथंसुद्धा मॅरॅझमस हा डिसीज असणाऱ्या मुलांची ग्रोथसुद्धा फिजिकल शारीरिक ग्रोथ जी आहे ती कमी राहते. इथंही मी ते दोन पॉईंट सांगितले, अंडरवेट अँड स्टंटेड ग्रोथ, म्हणजे वजन कमी राहतं आणि स्टंटेड ग्रोथ, स्टंट खुजं राहणं किंवा जी बॉडीची ग्रोथ आहे तेवढी होत नाही. सो बघा,
फर्स्ट पॉइंट हा लक्षात घ्या की क्वाशोआर्कर इन बिटवीन 1 to 3 इयर्स या चिल्ड्रन्समध्ये पाहायला मिळतो आणि मॅरॅझमस इन्फंट्समध्ये ज्यांचं एज 1 इयरच्या बिलो आहे. नेक्स्ट क्वाशोआर्करमध्ये प्रोटीन न मिळाल्यामुळे वेट कमी राहतं आणि स्टंटेड ग्रोथ राहते. मग मॅरॅझमसमध्ये सुद्धा तसंच आहे की त्यांची फिजिकल ग्रोथ चांगली होत नाही. नेक्स्ट इथं काय सांगितलं, पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, त्यांची ब्रेनचा डेव्हलपमेंट तेवढी होत नाही कारण ब्रेनचा डेव्हलपमेंटचा पिरियड आहे 1 to 5 वर्ष 6 वर्ष. त्या एजमध्ये जर प्रोटीन नाही मिळत तर यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होणार नाही. आणि इथंसुद्धा मेंटल रिटार्डेशन किंवा रिटार्डेड मेंटल डेव्हलपमेंट हे आपल्याला इथंही पाहायला मिळतं. सो दोन्हींमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते की एका ठिकाणी स्टंटेड ग्रोथ आहे, ग्रोथ कमी राहते आहे, वजन कमी राहते, इकडेही फिजिकल ग्रोथ मॅरॅझमसमध्ये कमी आहे. क्वाशोआर्करमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट पुअर आहे तर मॅरॅझमसमध्ये सुद्धा मेंटल डेव्हलपमेंट जी आहे ती रिटार्डेड आहे. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट बघा, याच्यामध्ये प्रोट्र्युडिंग बेली, स्लेंडर लेग्स, बल्जिंग आईज, तर पुढचे जे सिम्पटम आहेत थोडे वेगळे आहेत, आपण एकदा लिस्ट करूया. वरती लिहिते आहे सिम्पटम, ओके. सो क्वाशोआर्करमध्ये फर्स्ट लॉस ऑफ ॲपेटाईट, ॲपेटाईट म्हणजे भूक, ओके. सो लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणं. नेक्स्ट ॲनेमिया, ॲनेमिया म्हणजे नाही, हिमोग्लोबिनची लेवल, हिमोग्लोबिनची लेवल जी आहे ती कमी होणं, याला आपण ॲनेमिया म्हणतो, ओके. आता तुम्ही जो क्वेश्चन विचारलेला आहे ते प्रत्येक वेळी मेंटल डेव्हलपमेंट न होण्याचं किंवा मेंटल डिसऑर्डर क्रिएट होण्याचे वेगवेगळे रिझन असतात, प्रत्येक वेळी हेच रिझन नसतं, पण मोस्टली इन बिटवीन 1 to 5 6 इयरमध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते आणि त्या डेव्हलपमेंटसाठी जे न्यूट्रियंट लागत आहेत ते जर मिळाले नाहीत तर डेव्हलपमेंट तेवढी चांगली पाहायला मिळत नाही. ठीक आहे, क्वाशोआर्करचे पुढचे सिम्पटम सांगते, लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणं, ॲनेमिया म्हणजे ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिन आहे RBC मध्ये, हिमोग्लोबिन पण एक प्रोटीनच आहे आणि यांच्या डाएटमध्ये प्रोटीन कमी असल्यामुळे हिमोग्लोबिन तयार होत नाही आणि ॲनेमिया हा डिसीज आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट प्रोट्र्युडिंग बेली, कुपोषित बालकं तुम्ही पाहिलेली असतील, त्यांचं पोट जे आहे ते पुढं आल्यासारखं दिसतं, सो प्रोट्र्युडिंग बेली असते, स्लेंडर लेग्स असतात. ठीक आहे, हे सिम्पटम्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बल्जिंग आईज म्हणजे बाहेर आलेले डोळे, सॉकेट्समधून बाहेर आल्यासारखे दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं इडिमा ऑफ लोअर लेग अँड फेस. आता इडिमाचं मीनिंग मी सांगते, आधी लिहून घ्या, इडिमा ऑफ लोअर लेग अँड फेस. बॉडीच्या ज्या कॅव्हिटी आहेत त्याच्यामध्ये फ्ल्यूड जमा झाल्यामुळे, कॅव्हिटींमध्ये एक्सेस फ्ल्यूड जमा झाल्यामुळे स्वेलिंग होणं, सूज येणं, त्याला म्हटलं जातं इडिमा. पर्टिक्युलरली आपण जर त्याला असं बोट लावलं किंवा प्रेशर दिलं तर त्या रिजनमध्ये प्रेशर दिल्यानंतर खड्डा पडल्यासारखा वाटतो आणि पुन्हा हळूहळूहळू ते पुन्हा वरती येतं. सो इन शॉर्ट, सपोज एक पाण्याने भरलेली बॅग आहे आणि त्याला जर तुम्ही असं फिंगरनी प्रेशराईज केलं तर जसं होईल त्या पद्धतीनं त्या पर्सनच्या लेगला होतं, बोट काढलं की तो जो खड्डा पडलेला आहे तो पुन्हा हळूहळू काय होईल, वरतील, तसंच इथं पाहायला मिळतं. सो इडिमा म्हणजे बॉडीची जी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये एक्सेस फ्ल्यूड ॲक्युम्युलेट होतं किंवा जमा होतं, त्या कंडिशनला इडिमा असं म्हटलं जातं. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन करून ठेवा, इम्पॉर्टंट का हे पुढे कळेल तुम्हाला, सध्या इडिमाला अंडरलाईन करून ठेवा. सिम्पटम्स रिपीट करा, क्वाशोआर्कर इट फाइंड इन चिल्ड्रन इन बिटवीन 1 to 3 इयर्स, वाय दिस ऑकर, ड्यू टू प्रोटीन डिफिशियन्सी, ओके. वॉट सिम्पटम वी फाइंड, फर्स्ट अंडरवेट ऑर स्टंटेड ग्रोथ, नेक्स्ट पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, लॉस ऑफ ॲपेटाईट, ॲनेमिया, नेक्स्ट प्रोट्र्युडिंग बेली, स्लेंडर लेग, बल्जिंग आयज, अँड वी ऑल्सो फाइंड इडिमा, यात इडिमासुद्धा पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मॅरॅझमस हा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये बघा, साधारण असेच आहे, सबक्युटॅनस फॅट डिसॲपियर, सब पटपट लिहा, टाईम संपलेला आहे, सबक्युटॅनियस फॅट डिसॲपियर, स्किनच्या खाली फॅट आहे तर ते फॅट डिसॲपियर होईल, नक्कीच यांच्या एनर्जी कमी पडते आणि ते फॅट जे आहे ते यूज होतं,
त्यामुळे त्यांचे जे रिब्स आहेत प्रॉमिनंट दिसतात, रिब्स बिकम प्रॉमिनंट. हाडांचा जो सापळा आहे तो बाहेरून ॲपियर होणं किंवा दिसणं, बरगड्या दिसतात त्यांच्या, जाणवतात, कारण त्यांचं फॅट जे आहे स्किनच्या खाली असणार, तर ते सगळं सबक्युटॅनस फॅट गेलेलं असतं. नेक्स्ट लिम जे आहेत यांचे थिन होतात, थिन लिप. इथं आपण पाहिलं स्लेंडर लेग्स, तसं इथं यांचे लिम्स म्हणजे हात आणि पाय जे आहेत एकदम थिन, बारीक झालेले असतात हात आणि पाय. थिन लिम्स, त्यानंतर लॉस ऑफ वेट, वजन कमी होणं. ओके, तर हे सगळे सिमटम जे आहेत ते आपल्याला मॅरॅझमसमध्ये पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं इडिमा पाहायला मिळत नाही. मॅरॅझमसमध्ये एक स्टेटमेंट बघा, सापडते का, देअर इज नो इडिमा. जर विचारलाच क्वेश्चन नीटला तर याच्यावरती विचारला जाईल. क्वाशवारकर जो आहे याच्यामध्ये आपल्याला इडिमा पाहायला मिळतो आणि मॅरॅझमसमध्ये इडिमा होत नाही, हे लक्षात आलं. ओके, बाकी बऱ्यापैकी सिमटम सेम आहेत. जे काही पॉईंट राहिलेले ते आपण नेक्स्ट बघू. सो आता जे बोर्डवरचं कंटेंट आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या सगळ्यांनी.